पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उसगाव इथल्या पुलाखालील आणि परिसरातील सेवा रस्त्यावरील मोठे खड्डे तातडीने दुरुस्त करावेत अशी मागणी करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे। याबाबतचं निवेदन तालुका प्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणकडे करण्यात आली आहे। याबाबतचं निवेदन तालुका प्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणकडे देण्यात आलं। उसगाव पुलाखालून होपरीसह कर्नाटकात मोठ्या प्रमाणात वाहतूक होते, त्याचबरोबर विद्यार्थी आणि इतर वाहनधारकांचा वर्ग देखील या ठिकाणी मोठा असतो। या पुलाखाली मोठमोठे खड्डे पडले असून या पुलाखाली येणारे सेवा रस्त्यांची देखील मोठी दुरावस्था झाली आहे, त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे। त्याचबरोबर दिवसातून अनेक वेळा या खड्ड्यामुळे छोटे मोठे अपघात देखील होत आहेत। या अपघातात काही जणांना आपले जीव देखील गमवावे लागले आहेत, त्यामुळे हे खड्डे तातडीने दुरुस्त करावेत अशी मागणी करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे। हे मोठे खड्डे तातडीने मोजवले गेले नाही तर नागरिकांना घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी राजू यादव यांनी दिला। यावेळी उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, अवधूत साळोखे, राजू सांगावकर, दीपक रेडेकर, राहुल गिरुले, संतोष चौगले, बाळासाहेब नल्लवडे, दत्तात्रय विभूते, प्रफुल्ल घोरपडे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।